नवे आर्थिक धोरण आधुनिक भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्याण्णव हे साल महत्वाचे आहे दहाव्या लोकसभा निवडणुका योग्य प्रकारे पार पाडून काँग्रेस पक्षाने काठावर बहुमत प्राप्त केले काँग्रेस पक्षातील नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था पूर्णत कोलमडलेली होती त्यांनी ओळखलं की आता अर्थव्यवस्थेवर ऑपरेशन करण्यासाठी चांगल्या हुशार डॉक्टरांची गरज आहे तरच भारतीय अर्थव्यवस्था तग धरू शकेल म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपद दिलं अर्थव्यवस्थेतील बदलांसाठी मनमोहन सिंग यांना पूर्ण राजकीय पाठिंबा नरसिंहरावांनी देऊ केला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडविले व भारतीय अर्थव्यवस्थेला जगाच्या प्रवाहात आणले याला राव मनमोहन विकासाचा नमुना असंही म्हटलं जातं भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारले त्या काळात भारताची आर्थिक अवस्था फार बिकट झाली होती पी व्ही नरसिंहरावांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर सतरा टक्के एवढा होता आर्थिक विकास दर वाढण्याऐवजी तो एक पूर्णांक एक टक्का कमी झाला होता चलनवाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात कारण पैशाची किंमत कमी झालेली असते एखाद्या देशाकडून कोणतीही वस्तू घेणे त्याला आयात म्हणतात अशा आयातीसाठी फक्त आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड तर सोडाच पण त्यावरील व्याज देणेही कठीण झाले होते मे एकोणीशे मध्ये चंद्रशेखर सरकारने सरकारी तिजोरीतील काही सोने विकून तर काही सोने गहाण ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला चंद्रशेखर यांच्या अगोदरचे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडला होता केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे साधारण म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे पंचावन्न टक्के एवढे झाले एकोणीसशे ऐंशी एक्याऐंशी मध्ये परकीय कर्ज दोन हजार तीनशे पन्नास कोटी डॉलर्स होते ते एकोणीसशे नव्वद मध्ये आठ हजार तीनशे ऐंशी कोटी डॉलर्सपर्यंत म्हणजे साधारण दहा वर्षात चार पटीने वाढलं यावेळेस भारताकडे फक्त शंभर कोटी डॉलर्स इतका परकीय चलनसाठा होता याला इराकने कुवेतवर केलेले आक्रमण व त्यामुळे तेलाच्या वाढलेल्या किमती या गोष्टीही जबाबदार होत्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने परकीय कर्जही मिळवता येत नव्हतं अशातच मूळचे भारतीय परंतु कामाधंद्यानिमित्त दुसऱ्या देशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनीही आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली त्यामुळे भारतासमोर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती